श्रीमान देवेंद्रजी फडणवीस आज म्हणाले की आम्ही बाल बुद्धीला महत्व देत नाही। अ देवेंद्रजी, आपण जुने जाणते नेते असल्याचा किती जरी आव आणला तरी आपल्या देखील मनातला कुठतरी कुवृत्तीचं दर्शन आज या निमित्तानं झालं। मला तुम्ही विचार करा ना देवेंद्रजी, तुम्ही कधी ऐतिहासिक मागोवा घेतलाय का कधी या भारताचा किंवा या संस्कृतीचा? अहो बालपणामध्ये सगळी क्रांती या सगळीकडे घडली। संत ज्ञानेश्वरांनी बालपणामध्ये 16व्या वर्षी ग्रंथ लिहिण्याचं काम केलं आणि अध्यात्माची पेरणी करण्याचं काम केलं। त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी देखील बाल वयातच आपल्या पराक्रमाने झेंडे रोवण्याचं काम केलं आणि तुम्ही त्याच बालबुद्धीचा त्या ठिकाणी आज दाखला देण्याचं काम केलं। खरं तर ही तुमची नैराश्यातून आलेली प्रतिक्रिया मला वाटते। तुम्ही घाबरलेले तर नाहीत ना? मला वाटतं तुम्ही आदित्य ठाकरेंसारख्या 32 वर्षीय तरुणाला घाबरलाय। त्यांचा झंझावात आणि वारू जो आहे तो रोखण्यात तुम्ही अपयशी ठरलाय आणि तुम्हाला देखील आता हळूहळू खात्री पटत चालली आहे की हे आदित्य ठाकरे नावाचं वादळ आता रोखू शकत नाही। म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हे वक्तव्य बालिशपणे केलंय आणि तुम्ही तर राजकारणी म्हणून लबाड राजकारणी आहात हे तर माहितच आहे सर्वांना। राष्ट्रवादी सोबत जाणार नाही म्हणून नाही नाही म्हणून थोठो ओरडायचं आणि त्याच राष्ट्रवादीला मांडीवर घेऊन त्या ठिकाणी गुलूगुलू बोलायचं ही तर तुमची संस्कृती असेल तर तुम्ही आमच्यावर टीका करणे इतके त्या ठिकाणी सुसंस्कृत राजकारणी निश्चित नाही असं या निमित्तानं मला वाटतं। बालबुद्धीची जी तुम्ही आज त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली, खऱ्या अर्थानं हा बालक तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।